उत्पल पर्रिकर यांच्याविषयी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य अनेकांना रुचलेले नाही असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केलं. उत्पल पर्रिकर जर भाजपच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिले तर संपूर्ण देशात भाजपविषयी एक चुकीचा संदेश जाईल आणि भाजपसाठी मारक ठरणार असल्याचं मत राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केलं. तर तृणमूलने काँग्रेसच्या बाबतीत जे काय केलेलं आहे आल्यानंतर जो त्यांची फोडाफोड त्यांची त्यांच्यात फूट पाडून त्यांची माणसं काढून त्यांचे आमदार पळवून जे काय केलेलं आहे ते ॲक्च्युली ते टाळायला पाहिजे होतं. आता मला वाटतं की युती करूनही दोघांनाही त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही. किंबहुना काँग्रेस हाच मेन ऑपोजिशन पक्ष म्हणूनच कायम राहणार आहे असं असं माझं स्वतःचं मत आहे. राजेंद्रजी आणि एक गोष्टीकडे तुमचं लक्ष मी वेधू इच्छितोय की आताच जी बातमी आमच्या हाती आली आहे उत्पल पर्रिकर जे भारतीय जनता पक्षाचे पणजीसाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यांना फडणवीसांनी स्पष्टपणे म्हटलंय की पर्रिकरांचा पुत्र पर्रिकरांचा मुलगा असावा हे एकच क्रायटेरिया म्हणा किंवा हे शक्य नाहीये त्यासाठी आणि काय करावं लागणार आहे. तर काय तुमची तुमच्या मतात काय आहे की पर्रिकरानंतर भाजप समोर आव्हानं आहेत की पर्रिकरानंतर ही आव्हानं संपलेली आहेत भाजपला वाटतं की आपण पर्रिकराशिवाय पण निवडणूक जिंकू शकतो असं असं आहे का. मला त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी आधी बोलेन की त्यांनी जो स्टेटमेंट केलेला आहे तो पॉलिटिकली तो स्टेटमेंट करेक्ट आहे पॉलिटिकली. परंतु मनोहर पर्रिकरांच्या मुलाच्या बाबतीत त्यांनी केलेला स्टेटमेंट हा कुणालाही रुचलेला नाही आणि हा कुणाला रुचणारा नाही. कारण पर्रिकरांनी भाजपसाठी जे काही केलं गोव्यात ते एकाही लीडरच्या बाबतीत तितकं कोणी केल्याचं कुठेही दिसलं नाही इतकी इतकी वर्षे. इवन 94 नंतर 99 मध्ये 2000 मध्ये जेव्हा सरकार आलं त्याचे शिल्पकार मनोहर पर्रिकरच होते. 94 मधले 4 आमदार हे 99 मध्ये 10 झाले त्याच्या मागची ताकद आणि त्याच्या मागचं सगळं विचार आणि सगळं कार्य हे मनोहर पर्रिकर हे मुख्य होते त्या सगळ्या ह्याच्यात. बाकीचे होते सगळे 2002 मध्ये पुन्हा सत्ता आली भाजपची त्याही मागे मनोहर पर्रिकरांचीच कल्पकता आणि सगळी धडाडी त्याला हे होती. 2012 मध्ये पुन्हा जे सरकार आलं भाजपचं पूर्ण 21 जणांचं बहुमताचं सरकार त्याही याच्यात मनोहर पर्रिकर हीच ताकद होती. आणि त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये नसलेलं सरकार जे सरकार त्यांचं नव्हतंच जनमत कौल त्यांच्या बाजूने नव्हताच भाजपच्या बाजूने तरीसुद्धा सरकार जे घडवलं ते पर्रिकरांमुळेच घडलं. त्यामुळे अशा पर्रिकरांच्या मुलाच्या बाबतीत पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून आम्ही त्याला तिकीट देणार हे तुम्ही समजू नका आम्ही तसं काही होणार नाही वगैरे जो काही स्टेटमेंट होता त्यांचा तो अनेकांना रुचला नाही. दुसरी गोष्ट उत्पल पर्रिकर पणजीमध्ये उद्या बाबूश मनसरत यांच्या विरोधात जर उभे राहिले तर कोण जिंकेल कोण हरेल याबद्दल मी आताच बोलणार नाही. परंतु मी एक सांगतो की मनोहर पर्रिकरांचा मुलगा हा भाजपच्या विरोधात उभा आहे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उभा आहे पक्षाच्या विरोधात उभा आहे हा जो मेसेज संपूर्ण राज्यभरात जाणार किंवा देशभरात जाणार तो भाजपच्या दृष्टीने त्यांना तो त्रासदायक ठरणार आणि तो डॅमेजिंग ठरणार हे मी निश्चितपणे सांगू शकतो. त्यानंतरची गोष्ट तुम्ही जो मला प्रश्न विचारला की पर्रिकरानंतरचा भाजप हा कसा आहे किंवा कसा असणार इन्कम्बन्सी ही पर्रिकरांनाच नव्हे इन्कम्बन्सी कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला ही लागू पडते. आणि जेव्हा तुम्ही 5 वर्षे 10 वर्षे जेव्हा सत्ता उपभोगता किंवा भोगता सलगपणे त्यानंतर ती अशी सहजपणे येते ती इन्कम्बन्सी 2017 मध्ये होती किंबहुना यावेळी ती त्याच पद्धतीने दिसते. परंतु राजकीय ज्या काही हालचाली किंवा घडामोडी ज्या आता सुरू आहेत किंवा घडणार आहेत त्यातून समजा विरोधकांची फासे उलटे पडले किंवा चुकीचे पडले तर त्याचा पूर्ण फायदा हा भाजप उठवणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे तिथे कार्यकर्त्यांची फौज आहे त्यांची संघटना ही प्रबळ आहे आणि एका साध्या संधीचं याच्यात मोठ्या याच्यात रूपांतर करण्यात भाजपचा हात धरणारा सध्या मला गोव्यात एकही राजकीय पक्ष दिसत नाही. त्यामुळे जरी परिस्थिती थोडीशी त्यांच्या
विरोधात सध्या दिसत असली तरी मला वाटतं की राजकीय ज्या जे काय डावपेच आहेत त्यात भाजप हा पुन्हा वर येऊ शकतो हा माझा अंदाज आहे.